एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलंय यानंतर पक्षांतराचे वारे वाहू लागले काही दिवसापूर्वी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेत्याने पक्षाचा राजीनामा दिला होता यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बडा नेत्याने पक्षाचा राजीनामा दिल्याने पक्षाच्या गोटात एकच खळबळ निर्माण झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अशोक गावंडे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे त्यांनी हा राजीनामा दोन दिवसापूर्वी दिला असल्याची माहिती समोर आली आहे त्यांच्या या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा जबर धक्का बसला आहे जितेंद्र आव्हाड शशिकांत शिंदे आणि काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत आलेल्या उपरा नेत्यांच्या नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रमाणाच्या बाहेर हस्तक्षेप वाढला आहे गटबाजीला उधाण आला हे सर्व मी कित्येक दिवसापासून सहन करत होतो आणि याबद्दल मी वेळोवेळी वरिष्ठाकडे तक्रारही केली आहे परंतु दखल घेतली जात नसल्याने आपण पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचे गावंडे यांनी यावेळी म्हटलंय मी पक्षासाठी निष्ठेने काम केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार साहेब हे कायम माझ्या आदरस्थानी होते व राहतील असंही ते यावेळी म्हटले अशोक गावंडे यांच्या राजीनाम्यानंतर ते शिंदे गटात प्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे मित्रांनो नेमकं तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करून आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद